जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावर बोलताना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहे. अवघ्या 15 दिवसात जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. लहान घटना तर होतच आहेत, त्यामुळे केवळ सत्तेच्या मागे लागलेल्या महायुक्तीच्या सरकारने जागं व्हावं. बिबट प्रजनन प्रस्ताव, दिवसा 3 फेज लाईट, राज्य आपत्ती घोषित करण्याच्या संदर्भात तातडीने पावले उचलावी अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे. अवघ्या 15 दिवसात जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी गंभीर घटना आहे. लहान सहान घटना तर होतच राहत आहेत, त्यामुळं केवळ सत्तेच्या मागे लागलेल्या महायुतीच्या सरकारनं आता जागं व्हावं आणि बिबट प्रजनन नियंत्रणाच्या प्रस्तावासंदर्भात नेमकं काय होतं आहे आणि त्याचबरोबर दिवसा 3 फेज लाईटचा विषय असेल, राज्य आपत्ती घोषित करण्याचा विषय असेल, याविषयी तातडीनं पावलं उचलावीत अशी माझी पुन्हा कळकळीची विनंती आहे. कारण सातत्यानं बिबट्याच्या दहशतीमध्ये जुन्नर वनविभागाचा भाग म्हणजे जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर हे चारही तालुके वावरतात. अवघ्या 15 दिवसात अशा जर 2 गंभीर घटना घडत असतील तर खरोखर सरकारनं जागं होण्याची वेळ आहे अशी माझं. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जुन्नर.